देख रहे हैं एचएम न्यूज़। वक्त हो गया है खबरों का। कल्याण डोंबिवली में सड़कों पर गड्ढे नहीं भरे जा रहे हैं। रास्तों की दुर्दशा इतनी हो गई है कि मनसे विधायक राजू पाटिल ने कल सड़क के गड्ढों का निरीक्षण किया। उस वक्त विधायक पाटिल ने शिवसेना के साथ साथ अधिकारियों को भी घेरा और कड़ी चेतावनी दी थी कि अगर गड्ढों को नहीं भरा गया तो हम अधिकारियों को भी गड्ढों में डाल देंगे। ऐसी चेतावनी दी थी कि जिसके बाद राजनीतिक और गर्मा गई है। इसके जवाब में शिवसेना के भूतपूर्व सभापति दीपेश महात्रे ने मनसे विधायकों को करारा जवाब दिया है। उन्होंने कहा है कि हमें गड्ढे में डालने की भाषा का इस्तेमाल ना करें। जो पार्टी गड्ढे में खुद है वो क्या बात करेगी। सड़क पर बने गड्ढों को लेकर मनसे और शिवसेना आमने सामने हो गई। गड्ढों को लेकर राजनीति और गर्माती हुई दिखाई दे रही है। आइए सुनते हैं भूतपूर्व सभापति दीपेश महात्रे का इस मामले में क्या कहना है। जे खड्ड्याबद्दल किंवा जे 114 कोटीबद्दल जे चर्चा करतायत, मला वाटतं त्यांचा अनुभव थोडा प्रशासकीय अभ्यासामध्ये थोडा कमी पडतोय। मी तुम्हाला सांगू इच्छितो की 2014 नंतर दरवर्षी महापालिकेमध्ये आपण 14 ते 15 कोटी रुपये खर्च करत असतो। हे पॉटहोल फिलिंग असेल, खड्डे रस्त्यावरचे खड्डे भरण्यासाठी असेल। 2014 नंतर जेव्हा ही 2014 ही 27 गावं जेव्हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आली, त्याच्या आधीचा जो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा खड्डे भरण्याचा खर्च आहे तो 21 कोटी होता। 27 गावं म्हणजे हा क्षेत्र वाढल्यानंतर देखील खड्डे भरण्याचा खर्च जो आहे तो 21 कोटीवरून 14 कोटी वर्षाला जो खर्च आपण आला आहे, याचा अर्थ जे पॉटहोलमध्ये दरवर्षी लागणारा खर्च हा कमी होत गेला आहे। आपण जर 2014 पासून जी आकडेवारी काढली तर दरवर्षी हा खर्च कमी होत गेलेला आहे। याचा अर्थ रस्ते कॉन्क्रिटीकरण झालेल्या रस्त्यांवरती पॉटहोल फिलिंग करावं लागत नाही। दरवर्षी आपण खड्डे भरण्याचा खर्च कमी कमी करत चाललो आहे। आणि जे विरोधक आज आरोप करत आहेत, त्यांचे 29 नगरसेवक होते महापालिकेमध्ये, त्यांनी कधी याच्याबद्दल आवाज उठवला नाही, तेव्हा कधी हे बोलले नाही की खड्ड्यांबद्दल काय होतं आणि काय नाही। पण तुम्हाला मी सांगतो की येत्या 2 वर्षामध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेतील सर्व रस्ते कॉन्क्रिटीकरण झालेलं असेल। आणि आता जे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून 370 कोटी रुपये आले आहेत, याच्यातून पुढच्या वर्षी पॉटहोल फिलिंगचा खर्च निम्मा होईल। आणि येत्या काळामध्ये खड्ड्यांचं जे आज परिस्थिती उद्भवलेली आहे ती उद्भवणार नाही। या शहराचं एक कायापलट होण्याचं काम या पुढे पूर्ण खड्ड्यात गेलेले पक्ष आम्हाला सांगतायत की रस्त्याचे पैसे खड्ड्यात गेलेत। हे पक्षच खड्ड्यात गेलेले आहेत, यांचे पक्ष खड्ड्यात गेले आहेत। यांचे 29 वर्ण 9 नगरसेवक आले, तर त्यांना त्यांनी विचारा की तुमचे 29 वर्ण 9 नगरसेवक का झाले, हा प्रश्न आपण त्यांना विचारायला पाहिजे। हे पक्ष खड्ड्यात गेलेले पक्ष आहेत। खबर इसी तरह की खबरों में बने रहने के लिए देखते रहिए एचएम न्यूज।